शेतकरी विरोधी कायदे व कोरोना मदतीसाठी किसान सभा व लाल बावटा कामगार संघटनेचा निपाणी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेल्या कायदे व असंघटित कामगारांना कोरोना काळातील मदत मिळण्यासाठी व उत्तर प्रदेश हाथरसमधील कुमारी मनीषा वाल्मिकी हिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभा निपाणी तालुका व लाल बावटा कामगार संघटनेच्या वतीने मोर्चा काढून धरणे धरली. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना विविध मागणीचे निवेदन देऊन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना कॉम्रेड दिलीप वारके म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार शेतकरी व दलित विरोधी आहेत, म्हणूनच किसान सभासह 250 संघटना देशभर आंदोलन करीत आहेत. घरगुती वीज बिले, असंघटित कामगारांना मिळणारे किट व 5,000 रुपये त्वरित मिळावे, यंत्रमाग कामगारांना मदत यासह अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई होत आहे. शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफ करावे, मनीषा वाल्मिकीवर झालेल्या अन्याय अत्याचाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या वतीनं या देशामध्ये जे 250 संघटना एकत्र येऊन अखिल भारतीय संघर्ष समिती तयार झालेली आहे, त्यांच्या आदेशानुसार निपाणीमध्ये अखिल भारतीय किसान सभा AIKSच्या वतीनं या तहसीलदार ऑफिसकडे 8 तारखेला येण्याचं निवेदन गेली 2 दिवस झालं दिलेलं आहे. त्यामध्ये मागण्या या देशामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं 3 कायदे जे आणलेले आहेत की या देशातला शेतकरी वर्ग, कामगार वर्ग आणि जीवनावश्यक रेशन व्यवस्था ही पूर्णपणानं संपुष्टात येणार आहे उद्याच्या काळात, त्या येऊ नये आणि त्या कायद्याला आमचा विरोध, म्हणून आम्ही या निपाणी भागातून एकत्र आलो. शेतकऱ्यांना पत्र आलेले आहेत कर्जमाफीची, पण पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेने वसुलीचं सत्र चालू केलेलं आहे, त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज माफ झाली पाहिजेत. त्यानंतर लॉकडाऊन काळातलं जे 6 महिन्याचं 4 महिन्याचं जे लाईट बिल आहे ते घरगुती वापराचं लोकांच्या खात्यावर जमा झालं पाहिजे आणि हा अधिकार या राज्यामध्ये असणाऱ्या सरकारनं घेतला पाहिजे आणि तशा पद्धतीचा एस्कॉमला निर्णय दिला पाहिजे. जे नजीकच्या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे 30% माफीची घोषणा तिथल्या सरकारने केलेली आहे, त्या पद्धतीनं आपल्या कर्नाटकात पण घडलं पाहिजे. या पद्धतीचं आपलं हे काम चालू आहे आणि निपाणी भागामध्ये या लाल बावट्याच्या माध्यमातून बांधकाम कामगार संघटनेचं किट, जे फूडकिट मिळायला पाहिजे ते कामगारांच्यापर्यंत फूडकिट पोहोचलेलं नाहीत. बांधकाम कामगारांना 5,000 रुपयाचा लॉकडाऊन फंड पण अजून मिळालेला नाही. यावेळी प्रसन्न कुमार गुजर, मारुती एरेकर, निवास खोत, सुरेश बडीगेर, अल्ताफ पठाण, सुरेश सुतार व सिद्धांत कांबळे यांच्यासह कामगार, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.